महापरीक्षा पोर्टलमध्ये सुधारणा नको, बंद करा अशी मागणी करत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. ITI येथील महात्मा फुले पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. स्पर्धा परीक्षेसाठी भाजप सरकारकडून महापोर्टल सुरू करण्यात आले होते. महापोर्टलच्या माध्यमातून विविध पदांसाठी परीक्षा घेतल्या जात होत्या, पण महापोर्टलमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत होता. याविरोधात अनेक वेळा आंदोलन आणि मोर्चा काढून महापोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडीने देखील सत्ता स्थापनेपूर्वी महापोर्टल बंद करण्याचे आश्वासन दिले होते, पण आघाडी सरकारने महापोर्टल बंद ऐवजी त्यात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. महापोर्टल बंद करून मागील घेण्यात आलेल्या परीक्षांची CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. महापोर्टल बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आजपर्यंत जी एक्झाम होत होती, जी की जी संयुक्त परीक्षा होत आहे, ती जी संयुक्त परीक्षा न होता PSI STI SOE वेगवेगळी परीक्षा व्हायला पाहिजे. आणि जे आपल्या महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आहे की आम्ही याच्यावर विचार करू, अभ्यास करून विचार करू, या अभ्यास करून विचार न करण्यापेक्षा की परीक्षा महापरीक्षा पोर्टल बंद झालीच पाहिजे. आणि ही होण्यासाठी शासनानं तत्पर राहिलं पाहिजे. शासनानं असं आयोग नेमलं न नेमता त्वरित विचार करून आम्हाला विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून जे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जे मोर्चे निघत आहेत, ते मोर्चे विद्यार्थ्यांच्या नुकसान जे महापोर्टल आहे, महापोर्टल एवढं भेसळ आहे की त्या अंतर्गत एकंदरीत म्हणलं तर जे मुलं मेन परीक्षेसाठी गेलेले आहेत त्या मुलांसाठी ते परीक्षा न राहता एकंदरीत एक असं सांगता येईल की या ठिकाणी की जे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, जे आपल्या जवळच्याच नातेवाईकांसाठी जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे ते जे महापोर्टल आहे ते घेतलं जातं. आणि आम्ही परीक्षेच्या ठिकाणी गेलोत. आता काही दिवसापूर्वी ज्युनियर क्लर्कची एक्झाम झालेली होती. ज्युनियर क्लर्कच्या एक्झाममध्ये पुणे या ठिकाणी डायरेक्ट अचानक लाईट जाते, ह्या गोष्टी होतात. आम्ही पाचशे आमचे काबाड कष्ट करणारे वडील आहेत, आम्ही वडील जे देतो तेच पाचशे रुपये आमच्याकडून फी घेतली जाते. पण फी घेऊन हे व्यवस्थित महापोर्टलच्या अंतर्गत फिक्सच अगोदरच प्रश्नपत्रिका जाते, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून आमची मागणी आहे, महापोर्टल बंद करा. पण महापोर्टल हे बंद केलं जात नाही, महापोर्टल बंद केलं जाते. मागच्या सरकारनं काय केलेलं आहे की महापोर्टल सुरू केलं, या सरकारनं काय केलं, महाविकास आघाडीचं जे काही सरकार आलेलं आहे या सरकारनं काय केलेलं आहे की या सरकारनं केले की स्थगिती नको, कायमस्वरूपी बंद करा. आणि पूर्वीची जे सरळ सेवेच्या अंतर्गत जे परीक्षा घेतली होती त्या पद्धतीनं परीक्षा घ्या. या पद्धतीने महापोर्टल बंद करून या सरळ सेवा पद्धतीनं परीक्षा घ्यावं. आणि जे काही 72,000 जी भरती होती, 72,000 भरती पोलीस भरती जी काय आहे ते पोलीस भरती काढावं, जे मेगा भरती जे तुम्ही म्हणले ते मेगा भरती काढावं. या अनुषंगाने हा महापोर्टलचा आक्रोश मोर्चा हा आता मूक मोर्चा साधारण मोर्चा होता. याच्यानंतर सरकारनं जर तात्काळ यावरती निर्णय घेत नसेल तर या अंतर्गत आम्ही महाआक्रोश मोर्चा काढू. सरकारपर्यंत तात्काळ याची गरज आहे. विद्यार्थ्यांची तळमळ पाहून तुम्ही आज भारताला एकंदरीत भारताकडे पाहिलं गेलं तर तरुणांचा देश म्हणून बघितलं जातं. पण आज भारताकडे या ठिकाणी आज महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राचा उल्लेख केल्याच्यानंतर याच्यामध्ये आज विद्यार्थ्यांना काहीच सवलती नाही आहेत, काही नाहीत, आहेत ते योजना बंद होतात. आणि महापोर्टल हे भेसळ आणून महापोर्टल आणूनसुद्धा ह्या गोष्टी केल्या जात नाही आहेत.